एक 27 वर्ष महिला आहे विश्रांतवाडी येथे राहणारी. तिथं माहेर विश्रांतवाडी आहे आणि सासर बीड जिल्ह्यातला आहे. 2019 तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर लग्न सासवडला झालं. त्याच्यानंतर ते पुरसुंगी चंदननगर या ठिकाणी नवरा बायको राहत होते. परंतु तिला तिचे नवरा सासू सासरे हे कौटुंबिक कारणावरून मारहाण करत होते, शिवीगाळ करत होते. आणि त्याच्यामुळं 2021 सासू सासऱ्यांविरुद्ध आणि पतीविरुद्ध त्यांनी शिवाजीनगर न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराचा तक्रार दाखल केलेली होती. ते न्यायप्रविष्ट असतानाच 2022 तिच्या नवऱ्यानी ती नवरा सासू सासरे हे विश्रांतवाडीला आले आणि त्यांनी तिला केस विड्रॉ करायची विनंती करून त्रास देणार नाही असं सांगून तिला केस विड्रॉ करायला लावली आणि तिला तिच्या सासरी घेऊन गेले. सासरी म्हणजे मूळ गावी बीड येते. बीड येथे गेल्यानंतर तिचा नवरा कुठं बाहेर कामाला वगैरे जात असताना ह्या महिलेला तो त्रास परत तसाच चालू झाला. ती आंघोळीला जाताना तिने दरवाजा उघडा ठेवावा यासाठी तिला सासरे त्रास देत होते. त्याप्रमाणे तिला मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करत होते. त्याचप्रमाणे तिने अशी हकीकत सांगितली की नवरा बाहेर गेलेला असताना ऑगस्ट 2022 सुमारास म्हणजे गणपतीच्या वेळेला तिचे जे दीर आहेत दीपक म्हणून दीपक ढवळे त्या दीरांनी तिला तिच्या मासिक पाळीतील रक्त पाहिजे. तो काहीतरी अघोरी विद्येसाठी ते लागणार आहे आणि त्याला ते कोणाला तरी देऊन ते 50,000 मिळणार असं फिर्यादी महिलेला सांगितल्यावर फिर्यादी महिलेने रागाने तुम्हाला जर ते असलं घाणेरडं काय पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीकडनं घ्यावं, माझ्याकडनं असली कशी अपेक्षा ठेवता असं म्हटलं असता तिच्या धीराने की नाही ज्याला मुलबाळ नाही अशाच महिलेचं मासिक पाळीतलं रक्त अघोरी कारणासाठी पाहिजे असं तिला सांगून तिच्या इच्छेविरुद्ध त्या वेळेला सलग 3 तिला विवस्त्र करून तिचा दीर तिचा मावस दीर त्यांचा भाचा आणि गावातला एक जण अशा मिळून तिचं ते पाळी मासिक पाळीतलं रक्त काढून ते बाटली वगैरे कापसाने काढून ते घेतल्याबाबतची तिने अनुपस्थितीत या आरोपींनी हा प्रकार केला. नवऱ्याला आल्यावर हे सांगितल्यावर नवरा मला विश्रांतवाडी येथे घेऊन आला. विश्रांतवाडीला आल्यानंतर आम्ही आत्तापर्यंत राहिलो एकत्र, पण आता गेले काही दिवसापासून नवऱ्यालाही सासू सासरे हे माझ्यापासून घेऊन गेलेले आहे आणि त्याच्यामुळं मग हे सगळी आपबीती आहे ती तिने कथन केली. महिला विश्रांतवाडी येथे राहिवायस असल्याने तिचं 498-376 त्याचप्रमाणे अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याचा जो कायदा आहे त्याप्रमाणे विविध कलमांतर्गत आपण गुन्हा नोंद केलेला आहे. तिचा जे काय मासिक पाळीमध्ये रक्त वगैरे काढण्यासारखे जे काय अघोरी कृत्य आहे ते तिच्या सासरी म्हणजे बीड येथे घडलेलं असल्यानं त्याबाबतचा गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी आम्ही तो बीड पोलीस स्टेशन येथे वर्ग केलेला आहे. पुणे शहरामध्ये सुनेवरती बळजबरी करून मासिक पाळीच्या रक्ताचा जादू टोळण्यासाठी 50,000 सौदा केल्याची घटना समोर आली. खरं तर अतिशय घृणास्पद लाजीरवाणी अशी ही घटना माणुसकीला काळीमा फसणारी तर आहेतच, पण आपण पाहतोय पुणे हे विद्येचे माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये अजूनही अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अतिशय घृणास्पद घटना घडतात. निश्चितच राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेली आहे. संबंधित आरोपींवरती कडक कारवाई होईलच. गेल्या 2 आम्ही सर्वांनी जागतिक महिला दिवस श्री सन्मान साजरा केला आणि अजूनही ह्या अशा घटना पाहता महिलांवरती होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराचा लढा कितीसा बाकी आहे आणि किती लढावा लागेल हा प्रश्न पडतो. यामध्ये आयोग पाठपुरावा करेल, आरोपींवरती कारवाई करेल, पण समाजामध्ये अशा घटना घडू नये यासाठी सातत्याने अणीस असेल किंवा अनेक सामाजिक संस्था असेल यांच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. पण नागरिकांनी देखील सजग राहावं, सतर्क राहावं आणि अशा अंधश्रद्धेला बळी पडू नये.